बातमी आहे पुण्यामधून. पुणे जिल्ह्यातल्या मंचर परिसरामध्ये लव जिहादचा प्रकार घडल्याचा आरोप केला जातोय. एका अल्पवयीन मुलीला 4 वर्षांपूर्वी मुस्लिम मुलानं फूस लावून पळवून नेल्याचा दावा केला जातोय. काही दिवसांपूर्वी हे तरुण तरुणी मंचरमध्ये परत आले, त्यानंतर सगळा प्रकार समोर आला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबद्दल आज एक पत्रकार परिषद घेतली आणि काही गंभीर आरोप केलेत. गेल्या 4 वर्षांमध्ये पीडित मुलीला मुलाच्या कुटुंबानं बुरखा घालायला भाग पाडलं, गोमांस खाऊ घातलं, नमाज पढण्याची सक्ती केली, सिगरेटचे चटके दिले असे अतिशय गंभीर आरोप पडळकरांनी केलेत. 22 मे 2019 हे दोघे जण मंचर सोडून निघून गेले होते. मुलीच्या कुटुंबियांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली पण मुलीचा शोध लागत नव्हता. हे दोघेही जण पसार झाले होते. महाराष्ट्रासह सुरत आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी 4 वर्ष काढली. या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये काम करून उदरनिर्वाह केला. या दरम्यान ती सद्यान झाली, मग दोघांनी कोर्ट मॅरेज केला, निकाहनामाही केला. त्यानंतर 4 वर्षांनी दोघे जण मंचरमध्ये परत आले. आठवडाभरानंतर कुटुंबियांना ती गावात आल्याचं समजलं आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या मुलीला बोलवून घेतलं, वैद्यकीय चाचणीसाठी तिला रुग्णालयात पाठवलं. डॉक्टर्सनी काही प्रश्न तिला विचारले, त्यावेळेस तिच्या बोलण्यामधून हा सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी जावेदला यासंदर्भात अटक केली आहे. कलम 376 आणि 376 सह पॉक्सो कायद्या अंतर्गतही त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय. सध्या जावेद येरवडा तुरुंगामध्ये आहे. आणि या सगळ्या प्रकरणी मंचरचे DYSP सुदर्शन पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. 2019 मुलगी पळून गेली आहे, त्या संबंधाने 363 गुन्हा आपल्याकडे दाखल होता आणि गेल्या 15 दिवसापूर्वी आपल्याला ते मंचरमध्ये आल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने आपण मुलीला आणि मुलांना दोघांनाही ताब्यात घेऊन मुलीला त्याच्या आईवडिलांकडे आपण सुपूर्द केलं आणि त्याप्रमाणे मुलाला आपण अटक केली. त्याचप्रमाणे मुलीचं नंतर आपण मेडिकल केलं. मेडिकलमध्ये सुरुवातीला ती नकारात्मक भूमिकेमध्ये होती, थोडीशी दबावामध्ये होती, परंतु आपण कन्व्हिन्स करून डॉक्टरांपुढे तिने लिगली हो म्हटलं आणि त्यानंतर मेडिकल नंतर आपण त्याच्यामध्ये IPC 376 आणि पोक्सोचे सेक्शन्स ॲड केले आणि आरोपीला अटक करून आपण आता जेलमध्ये ठेवलेलं आहे. आणि या सगळ्या संदर्भात पीडित मुलीच्या भावानं माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूयात. ॲक्च्युली मॅडम कसं आहे, 3 महिन्याचा काळ उलटल्यानंतर मी स्वतः आणि तिचे वडील एक अर्ज केला, लेखी अर्ज केला. माननीय DYSP साहेबांना भेटलो, त्यांनी याबाबत आम्हाला सांगितलं की आम्ही तपास तात्काळ चालू करू. तपास चालू केला, त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर अजून एक जोडपं गेलं होतं तर ते त्यांना सापडलं, पण त्याच्यानंतर पुन्हा तपास ढिला पडला आणि आम्ही त्यांना म्हणतो की आम्हाला वरती जायचं आहे, आमच्या नेते मंडळींना भेटायचं, तर पोलीस आम्हाला म्हणायचे की तुम्ही कुठेही जाऊ नका, आमचा तपास चालू आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. नाही, प्रोत्साहित कुणी केलेलं नाही आहे. एक आमचा म्हणजे असा तपास तर चालूच होता, कुठं फेसबुकवर शोधणं, कुठं व्हॉट्सअपवर कुठं दिसतोय का, इंस्टाग्रामवर दिसतोय का, असं कुठंच त्याचं अकाउंट वगैरे नव्हतं. त्याच्यामुळं हा नक्की कुठं आहे मुलगा, हिला घेऊन कुठे गेलाय हे आम्हालाही सांगता येत नव्हतं. आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणामध्ये काही गंभीर आरोप केलेत. 16 वर्षाची मुलगी असताना गेली होती, परत पोक्सोचं कलम वाढवण्यात आलं. गंभीर बाब ही आहे की या मुलीच्या अंगावरती सिगारेटचे चटके दिलेले आहेत. या मुलीला गैरव्यवसाय करण्यासाठी त्या मुलानं मुलाची आई, मुलाची मावशी, मुलाचे वडील आणि मुलाची बहीण यांनी गैरप्रकार करायला भाग पाडलेला आहे. रोज अनोळखी 2-3 पुरुष त्या घरी येत होते, अशी सगळी परिस्थिती समोर आलेली आहे. या मुलीला गोळ्या दिल्या जात होत्या, त्या डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन पण सापडलेलं आहे. म्हणजे ह्या मुलीला आम्ही आता आईवडिलांना विचारलं, ही मुलगी अशी होती का, आता ती बोलायलासुद्धा मुलगी तयार नाही. पुरुष समोर आला तर तिची मानसिकता इतकी खराब होते, ती आता 10-12 दिवस घरी आली आहे तरी त्यांच्या वडिलांच्यासोबत ती बोललेली नाही, भावाच्यासोबत बोललेली नाही, ती पलीकडं बसलेल्या त्यांच्या वहिनी आहेत तर वहिनीसोबतच ती मुलगी बोलते, अशी गंभीर बाब सगळी समोर आलेली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.